ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री अचानक सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या बांधकाम स्थळाचा अचानक दौरा केला आणि तिथे पोहोचल्यावर पंतप्रधानांनी तिथे उपस्थित असलेल्या इंजिनियर्सकडून नव संसद भवन आणि इतर कामांचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 9:15 सुमारास सेंट्रल विस्टाच्या बांधकाम स्थळी पोहोचले आणि त्यांच्या येण्याची माहिती आधी कुणालाही नव्हती. सेंट्रल विस्टाच्या बांधकामाचं अचानक निरीक्षण करण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी या दरम्यान सुरक्षेच्या सर्व मापदंडांचं पालन केलं. त्यांनी डोक्यावर हेल्मेट सुद्धा परिधान केलेलं होतं. रविवारी रात्री 9:15 सुमारास अचानक सेंट्रल विस्टाच्या बांधकाम स्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आणि सगळ्या सुरक्षा मापदंडांचं पालन करून मोदी या साईटवरती पोहोचलेले होते. तिथे उपस्थित असलेल्या इंजिनियर्सकडून नव संसद भवन आणि इतर कामांचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. सुमारे काल रात्री 9:15 सुमारास मोदी अचानक, म्हणजे कुणाला कल्पना देखील नव्हती की पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे येणार आहेत अशा पाहणीसाठी, मात्र 9:15 सुमारास सेंट्रल विस्टाच्या बांधकाम स्थळी पंतप्रधान पोहोचले आणि सेंट्रल विस्टाच्या बांधकामाचं निरीक्षण करण्यासाठी ते तिथे गेले होते. सुरक्षेचे सगळे मापदंड पाळूनच त्यांनी डोक्यावरती हेल्मेट सुद्धा घातलेलं आहे. आणि रविवारी रात्री मात्र अचानक सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या बांधकाम स्थळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले होते. एक तास सुमारे ते तिथे थांबले आणि तिथे या कामाचा आढावा घेतला, इंजिनियर्सकडून सगळी माहिती घेतली, सुरक्षेच्या सगळ्या मापदंडांचं पालन केलं आणि रात्री 9:15 वाजता आणि पुढे तासभर ते या साईटवरती होते.